नमस्कार, मी पूनम पूनम स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत पार्ले जी बिस्किट पासून केक कसा बनवायचा आणि हा केक एगलेस असणार आहे आणि कमीत कमी अशा साहित्यामध्ये हा केक तयार होणार आहे। चला तर मग आपण बघूया पार्ले जी बिस्किट पासून केक कसा बनवायचा। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 2 पार्ले जी बिस्किटचे पॅकेट, 1/2 चमचा बेकिंग सोडा, 1/2 चमचा बेकिंग पावडर, 1/2 कप बारीक साखर, 1 मोठा चमचा तेल, चेरी, थोडेसे मनुके, 4-5 काजू, 4-5 बदाम। इथं चेरी, मनुके, काजू, बदाम पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी चालेल। आणि 1 कप दूध, इथं मी कोमट दूध घेतलेले आहे। तर आपण आता बिस्किटचे तुकडे करून घेणार आहोत। या प्रकारे आपण बिस्किटचे तुकडे करून घेणार आहोत। या प्रकारे आपण बिस्किटांचे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण हे जे बिस्किट आहेत हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। या प्रकारे मी इथं बिस्किट बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंही जाडसर असं नाही आहे, पूर्ण बारीक करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक साखर। बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। त्याचबरोबर मी साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे। बिस्किट बारीक करून झाल्यानंतर जर त्यामध्ये बिस्किटचे जाडसर तुकडे असतील तर ते गाळून घ्यायचे आणि जे जाडसर तुकडे आहेत ते पुन्हा बारीक करून घ्यायचे। आता आपलं मिक्स करून झालेलं आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत तेल। आता आपण घालूया दूध। थोडं थोडं दूध घालत आपण हे मिश्रण बनवून घेऊया। आपले बॅटर तयार आहे। यासाठी मला 1 कप दूध लागलेलं आहे। हा मी इथं 1/2 कप घेतलेला होता तर मी इथं 2 कप दूध घातलेलं आहे। आता आपण यामध्ये काजू, बदाम, चेरी, मनुके घालून घेऊया। थोडीशी चेरी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे आपले छान मिक्स झाले आहे। आता आपण केक टिन तयार करून घेऊया। आधी आपण केक टिनला तेल लावून घेऊया। इथं तेल लावून झालेले आहे। आता आपण त्यावरती बटर पेपर टाकून घेऊया। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही कुठलाही प्लेन व्हाईट पेपर वापरू शकता। बटर पेपर लावल्याने केक काढताना इझिली निघतो। आपण बटर पेपर टाकून घेतलेला आहे, त्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊया। तर आपला केक टिन तयार आहे। यामध्ये आपण आता केकचे बॅटर टाकून घेऊया। आता आपण हे केक टिन टॅप करून घेऊया जेणेकरून यामध्ये जी हवा असेल ते बाहेर निघेल। आपण हे टॅप करून घेतलेलं आहे। यावरती आपण थोडीशी चेरी घालून घेऊया। आता आपला केक कढईमध्ये ठेवण्यासाठी तयार आहे। तर आपली कढई तापलेली आहे। आता आपण यामध्ये रिंग ठेवून घेणार आहोत। तुमच्याकडे कुठलीही जाडी वगैरे असली ते तुम्ही ठेवू शकता। आणि आपले केकचे भांडे ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून घेऊया। आता आपण 10 मिनिटांसाठी गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवूया।
आता आपल्या केकला 10 मिनिट झालेले आहे, आपण एकदा केक बघून घेऊया। तर या प्रकारे आपला केक झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ही छोटी करून घेऊया, मध्ये मध्ये केक चेक करून घ्यायचा। छोटा गॅसवरती आता 10 मिनिट झालेले आहे, परत आपण एकदा केक बघून घेऊया। या प्रकारे आपला केक झालेला आहे, आपण चेक करून घेऊया। टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करणार आहोत। थोडासा मध्ये व्हायचा आहे, आपण थोड्या वेळासाठी ठेवूया। 10 मिनिट झालेले आहे, आता आपण केक बघून घेऊया। तुम्ही बघू शकता टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, आपला केक हा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून केक टिन बाहेर काढून घेऊया। तर आता आपण केक थंड व्हायला ठेवूया। थंड झाल्यानंतर आपण केक टिनमधून बाहेर काढणार आहोत। आता आपला केक थंड झालेला आहे, आता आपण तो काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती इझिली केक निघालेला आहे। आता आपण यावरचा बटर पेपर काढून घेऊया। हे बघू शकता याची मागची साईड पण खूप सॉफ्ट आहे। आता आपण याला व्यवस्थित ठेवून घेऊया। तर आपला पार्ले जी बिस्किटचा केक तयार आहे। आता आपण केक कट करून बघूया। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा केक झालेला आहे, आणि बाजूनी पण सॉफ्ट आहे। तर या प्रकारे आपला पार्लेजी बिस्किटचा केक तयार आहे। जर तुम्हाला पार्लेजी केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।